शुक्रवार को शहर में सभी और गणेश जी की स्थापना की जाएगी कोरोना के चलते पहले ही राज्य सरकार ने अपनी नियमावली जाहिर कर गणेश उत्सव सादगी से मनाने की अपील की है राज्य सरकार के बाद अब गणेश उत्सव के पूर्व संध्या को शहर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने भी गणेशोत्सव की नियमावली जाहिर की है उन्होंने बताया है कि सभी सार्वजनिक गणेश मंडल भीड़ ना हो इसका ध्यान सभी मंडलों ने लेना चाहिए ऑनलाइन गणेश दर्शन की व्यवस्था मंडल की ओर से की जानी चाहिए साथ ही उन्होंने कहा कि आगामी गणेशोत्सव के लिए पुलिस पुलिस विभाग पूरी तरह से तैयार है सार्वजनिक मंडल मध्य लोक भेट देने वनाई कर सर्व सार्वजनिक मंडल अपेक्षा है कि ऑनलाइन आणि ई डी स्क्रीन्स वगैरे लावून भाविकांचे दर्शन गणेश मूर् मूर्तीची होईल अशी अपेक्षा आहे लोकांशी आव्हान आहे की कोरोनाचे वाढत्या संक्रमण लक्षात घेऊन कृपया करून मंडलावर प्रत्यक्ष न जाता हे जे ऑनलाईन पद्धतीचे जे दर्शन आहे त्याचे त्यांनी वापर करावी आ, तसेच गणेश मूर्ती खरीद खरेदी करण्यासाठी जाताना पण कमीत कमी संख्येने आणि कोणताही परिस्थितीत मुलांना किंवा सिनियर सिटिझनला अशा सार्वजनिक ठिकाणी एक्सपोज होणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो लोकांची सुरक्षेसाठी आणि हे आ, मूर्ती खरेदी करताना वाहतुकीचे नियो अडचण येणार नाही म्हणून सर्व प्रकारचे बंदोबस्ताचे नियोजन पोलीस विभागाकडून करण्यात आलेली आहे शहरात अंदाजान साडेतीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी आणि एस आर पी कंपनीज आणि होमगार्ड्स मो मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेली आहे सर्व मंडळांकडून अपेक्षा आहे की जी गाईडलाईन्स दिशानिर्देश शासनाकडून करून निर्गमित करण्यात आलेली तंत आहे त्याची तंतोतंत पालन त्यांनी करावी आणि जनतेशी आव्हान आहे की कृपया करून बाहेर कमीत कमी पळावी आणि गर्दीचे ठिकाण ठिकाणी जाताना ज जाण्याची टाळावी आणि विशेष करून त्यांचे कुटुंबचे लहान मुले फॅम सिनियर सिटिझन्स आणि इतर लोकांचे सेफ्टी सेक्युरिटीबद्दल योग्य काळजी घ्यावी पोलीस विभागाकडून सर्वांना नागरिक नागपूरचे जनतेला गणेश उत्सवांची हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना आश्वासन आहे की पोलीस विभाग पूर्णपणे ही पूर्ण सण उत्सव चांगल्या रीतीने शांततेत साजरा होतील यासाठी सुसज्ज आहे